हॅलो, तर मी पुरुषोत्तम स्वागत करतो तुमचं 101 बायकर्सच्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आहे 2 ऑगस्ट आणि आम्ही चाललो आहे दिवेघाटात विठ्ठलाची भव्य मूर्ती पाहायला. आत्ताच माझे 2 मित्र आले आहेत, अक्षय आणि प्रवीण. तर विठ्ठलाची मूर्ती जी दिवेघाटात आहे ती पाहायला आम्ही सगळे चाललो आहे, 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे प्रवीण, ऋषिकेश, दिनेश, तन्मय आणि अक्षय. आता इथे पोपडे विठ्ठल मूर्तीचे आणि बाकीचे सर्व आलेले आहेत जे गाडीत होते, जसं की तुम्ही बघू शकता दिनेश, अक्षय, ऋषिकेश आणि तन्मय. आता दिवेघाटावर आपण खाली उतरतो आहे मूर्ती पाहून, पण प्लॅन फसलेला आहे कारण की तिथे मिलिटरीवाल्यांनी बिलकुल वरती जायला परमिशन दिलेली नाही आहे, त्यामुळे लोकांची जास्तीत जास्त गर्दी आता खालच्या पॉईंटलाच आहे. आम्ही आहोत दोघे टू व्हीलरवरती आणि बाकीचे आहेत चौघे आहेत ते फोर व्हीलर नेतात. तर आज एक पूर्ण आहे 4 किलोमीटरचा. आता वाटतं की आता पाऊस पडण्याची आहे थोडी गोष्ट शक्यता, पण ऊन पण आहे बऱ्यापैकी. तर बघूयात काय होतं नक्की. बघू आता 5 ते 10 मिनटं तरी लागतील घाट उतरायला, कारण 4 किलोमीटरचा घाट आहे म्हटल्यावरती थोडा वेळ लागणारच आहे. ट्रॅफिक बिलकुल कमी आहे, कमी म्हणताच येणार नाही कारण ट्रॅफिक तर वाढतच चाललेलं आहे. आता तरी विठ्ठल मूर्ती पिंपरी चिंचवडपासून पडते 45 किलोमीटर साधारणपणे, म्हणजे एवढं कन्फर्म नाही सांगू शकत. तर आता आलेलं घाटाच्या पायथ्याशी उतरून, तर आता बघू तिथे काय ते खाण्याची सोय आहे की नाही. तर दिवेगाड तुम्ही सध्या खाली आलेलो आहे आणि थोडी भूक लागलेली आहे, तर सगळ्यांनी ठरवलेलं आहे की इथे हॉटेल पंढरी म्हणून आहे, तिथे थोडा नाश्ता करूया. तर इथे खायला आहे मिसळ आणि मागवलेले आहेत 5 मिसळ आणि एकाने आणलेला डब्बा. पाऊस परत वाढला त्यामुळे आता परत मला कोरोलूमध्ये जावंच लागणार आहे आणि बरं झालं लवकर आलेत. तर मित्रांनो, मी जात होतो 2 व्हीलरवरती, पण आता थोडासा पाऊस आल्यामुळे मला यावं लागतं 4 व्हीलरमध्ये. बघू शकतो मी भयंकर पाऊस आहे. पावसाचा थोडा अंदाज आला होता त्यामुळे मी आधीच 4 व्हीलरमध्ये आलेलो आहे आणि प्रवीण पावसात दिसतो अजून पण. जाताना निघलो तो कात्रज, कोंढवा आणि त्यानंतर दिवेघाट, आणि येताना तो हडपसर आणि पुणे स्टेशन, खडकी आणि त्यानंतर चिंचवड. प्रवीण सर बिग फॅन, बिग फॅन. तर आता पास करतो पुणे स्टेशनचा रस्ता आणि इथे प्रशस्त मेट्रोचं काम चालू आहे. आता पोहोचलो आहे खडकी स्टेशनच्या चौकात, जिथे बाजूलाच प्रवीण थांबलेला आहे आणि तिकडे कोबऱ्यात आहेत पोलीसवाले, ज्यांनी मागच्या वेळी माझी 200ची पावती फाडली होती इलिगल सायलेन्सरसाठी. आम्ही होतो 4 व्हीलरमध्ये त्यामुळे आम्ही थोडा लवकर आलेलो आहे,
बघूयात प्रवीणला किती वेळ लागतोय. मस्त झाला ना पाऊस. आजची ट्रिप जिथून सुरू केली तिथं संपवतोय आपण. आणि नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.